बसलो होतो मी तुम्हाला काय सांगितलं साहेब, मी कधीही तुमच्याकडे येतो तुमचं दर्शन घेतो पुढचे 10 दिवस मस्त आरामात झोपत असतो, सांगितलं गेलं साहेब चौपाटीवरती। आमचं जीवनच व्यर्थ आहे, जी लढायची लढायची ती सकाळी मला सांगितलं गेलो काही काळजी नसते। व्हॉटएव्हर बॅटल यू हॅव वास्ट टू फाइट वी हॅव फॉट इट। गेट्स इमोशनल। आपके पर एक मिनट परसों तो अरे एक मिनट था परवा पर परवा पर परवा दिल्ली या साहेबानी एक मिलन से कार्यक्रम केला होता, साहेब निमंत्रित होते ते कार्यक्रम से देशाचे सगळे पक्षाचे मायावतीचे मुलायमचे काँग्रेसचे माजी मंत्री सगळे आले होते आणि त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही जे आहे नेतृत्व करा। के सी त्यागीने सांगितलं, सुबोध खान सहायने सांगितलं किंवा दानिश अली जे बीएसपी एमपी होता त्यांनी सांगितलं, काश्मीरच्या लोकांना तुम्हाला सांगितलं की साहेब तुम्ही देशाचे नेते। प्रफुल्लभाई होते ते कार्यक्रमात, तटकरे साहेब आले नाही त्यांची आई साहेब ते होती हजारी होती याच्यामुळे ते मोठा कार्यक्रम दिल्लीचे कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये झाला। 26 लोक पक्षाचे मोठे नेते होते खासदार होते माजी सगळे लोकांचे एकच आवाज होती पवार साहेब तुमच्या सारखा नेता नाही यावेळी तुम्ही लोकांचे मुकाबला करू शकतात। फौजिया खान पण होती तुम्ही करा हे नितीश के लोकांनी सांगितलं, मुलांचे एमपी ने सांगितलं सगळ्या लोकांना आणि या पार्श्वभूमीवर साहेब तुम्ही आम्हाला अशा निर्णय घेता हे आम्हाला कधी मंजूर नाही। तुम्ही निर्णय घेतला तो आम्ही सग राजीनामा देणार, राजकारणच राजीनामा देणार हे साहेब सांगतो। सूरज सूरज मी मी जे सांगितलं मी असं स्वच्छ सांगितलं की आपण सगळे एकत्रित पक्षात काम करणार आहोत, मी फक्त पदावर वाजून होतो तुमच्यापासून मी वाजूला नाही, तुमच्या सगळ्या कामाला कार्यक्रमाला तुमच्या बरोबर मी आहे। I am with all of you. देशांतील पुरोगामी विचाराच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या आयुष्यातला सर्वात अत्यंत क्लेशकारक दिवस, कोणालाही अशी अपेक्षा नव्हती की आपण अशा पैसा निर्णय त्या ठिकाणी जाहीर करा। सरांना प्रचंड आहे, राजकीय असेल व्यक्तिगत असेल सामाजिक असेल आपल्या विना व्यर्थ आहे। देशाची राज्याची महाराष्ट्राची गरज जर का आपण लक्षामध्ये घेतली आणि विशेष करून सर्व क्षेत्रातल्या प्रत्येकाची गरज आपण लक्षामध्ये घेतली तर आपलं व्यक्तिमत्व गेले 60 वर्ष आपण मगाशी बोलता बोलता साहेब बोलून गेला की 1 मे 1960 फॉर द लास्ट 60 इयर्स आपण सगळे आणि विशेष करून सर्व क्षेत्रातल्या प्रत्येकाची गरज आपण लक्षामध्ये घेतली तर आपलं व्यक्तिमत्व गेले 60 वर्ष आपण मगाशी बोलता बोलता साहेब बोलून गेला की 1 मे 1960 साली आपण संघटनेची जबाबदारी घेतली, 1 मे 1900
2023 हा दिवस आपण 63 वर्षाच्या कालखंडाच्या नंतर आपल्याला स्वतःला या साऱ्या प्रक्रियेपासून आमच्या सर्वांच्यासाठी अप्रिय असलेला निर्णय घोषित करण्यासाठी का नेमका निवडला ते आम्हाला त्या ठिकाणी कळू शकत नाही. इथे मोजकेच कार्यकर्ते आहेत, याच्या लाखो पट कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत. प्रत्येकाच्या मनातली हीच भावना या ठिकाणी आहातच. आपल्या खेरीज आमचं जीवन कधी असू शकत नाही, पण आपलं नियमितपणानं सर्वांच्या वरती वटवृक्षासारखी असलेली छाया असणं आमच्या सर्वांच्यासाठीच महत्वाची आहे. पण आपण घेतलेल्या निर्णयाचा आपण या ठिकाणी पुनर्विचार निश्चितपणाने करावाच अशी आमच्या सर्वांची या ठिकाणी आपल्या चरणी नम्रतेची विनंती. साहेब आज सकाळी या पुस्तकाचं प्रकाशनासाठी येत असताना या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळी उमेद घेऊन जाऊ, वेगळी दिशा घेऊन जाऊ अशी आमच्या मनामध्ये इच्छा होती. पण या ठिकाणी आल्यानंतर विपरीत घडलं. हे पुस्तक प्रकाशन झालं नसतं तर बरं झालं असतं असं वाटू लागलंय. Now we think that this book launch should not have happened. We have come here only for the book launch today. You cannot step down. You will have to take your decision back. साहेब हयातीत तुम्ही कोणाला नाराज केलं नाही, एखाद्या कार्यकर्त्याने नाराज केलं नाही, जनतेला नाराज केलं नाही. आज सर्वांतर्फे आपल्याला विनंती आहे, आज देखील तुम्ही आम्हाला नाराज करू नका. पार्टी लीडर्स हॅव नॉट डिसअपॉइंटेड यू. टुडे आवर ओनली अर्जेस, डोंट डिसअपॉइंट अस. साहेब युअर लाईफ इज आर्स, आर लाईफ इज युअर. अनेक दिवसापासून भाषणामध्ये मी सांगत आलेलो आहे की आज आमचं जे जीवन घडलं किंवा राजकीय जे घडलं ते तुमच्यामुळे घडलं आणि आज अचानक असं पॉलिटिकल कोणत्याही वेळेस आपण घेतला निर्णय परत घ्यावा अशी आमची सर्वांची विनंती आहे. आवर रिक्वेस्ट इज फॉर यू टू टेक बॅक द डिसिजन. दिलीप वळसे पाटील.